नमस्कार, मी बायको आहे त्यांची या लेखाचं अभिवाचन मी आपल्यापुढे करत आहे. मी बायको आहे त्यांची. बायको या शब्दातच वजन आहे. अर्धांगिनीला पत्नी हा शब्द खूपच सौम्य वाटतो. स्वतःला बायको म्हणण्याची गुर्मी आहे ती वाईफ किंवा पत्नी म्हणण्यात आहे असं मला वाटत नाही. असो, मानसीनं पेशंटला बघितलं आणि सर्वात आधी विचारलं ह्यांच्या सोबत कोण आहे. सर्व नातेवाईकांमधून एक साधीशी स्त्री समोर आली आणि म्हणाली, मॅडम मी बायको आहे यांची. ती जशी समोर आली तसे सर्व सरकून मागे गेली आणि मग मानसी नकळत मनात हसली आणि तिला तिच्या नवऱ्याच्या औषधाविषयी सगळं समजावून सांगितलं. मानसीची हॉस्पिटलमधली शिफ्ट संपली आणि ती घरी निघाली. पण तिच्या मनातून त्या बाईचं ते वाक्य जातच नव्हतं, मी बायको आहे त्यांची. त्या स्त्रीचा चेहरा तिला फक्त तिच्या शब्दांमुळे आठवत होता. साधीशी, गरीब आणि शांत दिसणारी ती बाई फक्त बायको या शब्दानंच तिचा प्रभाव पडला होता. मानसी एक उत्तम डॉक्टर, बायको, आई आणि सून या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. घरी पोचली आणि तिला कळलं सासऱ्यांची तब्येत बरी नाहीये. ती तशीच त्यांच्या खोलीत गेली. सगळं तिचं डॉक्टरी सामान काढून त्यांना चेक करायला लागले. मग म्हणाली, बाबा बीपी खूप वाढलाय, मी लगेच जाऊन औषध घेऊन येते. तुमची औषधही बदलायचीच होती मला. मग सासूला म्हणाली, आई मी बाबांना भात बंद करा म्हटलं होतं, शुगर लेवल जरा जास्तच झाली आहे. सासूबाई म्हणाल्या, तुला काय वाटलं मी खाऊ दिलं असेल? बायको आहे मी त्यांची, रग रग ओळखते मी त्यांना. गेले होते ना त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला माझ्याशिवाय? चांगले गुलाबजाम खाल्ले असतील तिथं. आणि सॉफ्ट ड्रिंक्स तर वीक पॉइंट आहे साहेबांचा. घरी आपण सगळं बंद म्हणून आपण सर्वांनी ह्यांच्यासाठी पथ्य पाळायचं आणि हे असलं काही करून आपला ताप फुकट वाढवतात. तुझ्या आजच्या डॉक्टर इलाजानं ते काही बरे होणार नाही. ह्यांचे इलाज मलाच माहिती आहे. फुकटच एवढी वर्ष घालवली नाहीये, सावलीसारखं मागं राहावं लागतं. आणि सासूबाईच्या डोळ्यात जरा पाणी चालत, पण ते त्यांनी वाहू दिलंच नाही. उलट बायकोच्या तोऱ्यानं त्या मानसीला परत म्हणाल्या, माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार त्यांना? तू आज आलीस आणि मला सांगतेस काय त्यांची काळजी कशी करायची ती? बायको आहे मी त्यांची, तू हो बाजूला कर काय करायचे ते. मी चालले कडुलिंबाची कोवळी पानं काढायला, चांगली चटणी बनवून खायलाच घालते यांना, बघते कशी खात नाही ते. एक औषधाचं पुराण आपल्याजवळच ठेव. मानसी एका बायकोच्या अधिकाराला घाबरून दरवाजाला टेकून उभी राहिली आणि सासूबाई खोलीतून तिला सरपत बाहेर निघून गेल्या. मानसी सासऱ्यानं म्हणाली, बाबा काही खरं नाही तुमचं, आता तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याची चटणी खावीच लागणार. सासरे मिश्किलपणाने म्हणाले, बायको नावाच्या आजाराला काही औषध आहे का ग तुझ्याकडं? किती वर्षाचा मागे लागलाय हा आजार, कायम डोकं वर काढत असतो. मानसी हसतच म्हणाली, बाबा मी ही बायको आहे तुमच्या मुलाची. आणि मग मानसी बाहेर औषध घेण्यासाठी निघून गेली. महिना झाला होता आणि सासरेही बरे झाले होते. आता घरात दोन बायका, सासू आणि सून, मी सारख्याच वागत होत्या. नातंच असं असतं की त्याचं शेपूट सरळ होतच नाही, कमी जास्त होतच राहत. श्रीकांत त्या दिवशी ऑफिसमधून लवकर घरी आला तेव्हा मानसी यायचीच होती. तो घरी आला आणि सारखं डोकं दुखतंय असं म्हणायला लागला. मानसी घरी आली
तेव्हा आई श्रीकांतला आल्याचा चहा देत होत्या. मानसीनं तो कप आधी खाली ठेवायला जावला आणि त्यावर सासूबाई म्हणाल्या, हे काय त्याला बरं वाटेल ना आल्याचा चहा घेतल्यानं, आणि आवडतो त्याला माझ्या हातचा, माझा मुलगा आहे तो, मला माहिती आहे त्याला काय आवडतं काय नाही. तू काही त्याला चहा देत नाहीस, चांगलं आलं विलायची घालून चहा घेतला की बरं वाटेल त्याला. मग श्रीकांत आग्रह करत म्हणाल्या, घे रे तिला काय भीतोस, मी म्हणते ना बघ तुला लगेच बरं वाटेल. अरे माझं डोकं दुखलं की मी हाच चहा घेते, आराम वाटतो. जेव्हा तेव्हा औषधं बरी नसतात, अशीच आई झाले नाही मी. आईला कळत नाही हो, आईला कळत का नाही मुलाला काय होतंय ते, हिला काय कधी आपल्या डॉक्टरकीचं पुराण सांगत असते. डॉक्टर बाई, आता मानसीच्या हातात गोष्ट आली होती आणि तिला महिन्याभरच्या आधीची सासूबाईंची गोष्ट आठवली आणि ती म्हणाली, आई मी बायको आहे त्याची, त्याला ऍसिडिटीचा त्रास आहे, चहा दिला तर आणखीन वाढेल, आणि तुम्हाला तर माहितच आहे डोकंही त्याचं दुखत असेल किंवा नसेलही. तुम्ही चहा केलाय ना, आणि नेमकी मी घरी नव्हते, त्याचाच फायदा घ्यायचा विचार आहे श्रीकांतचा. चांगलीच ओळखून आहे मी तुमच्या मुलाला, उगासनी एवढी वर्ष घालवली आणि लागलीच औषधं देणार नाही मी. मग तिनं चहाचा कप स्वतःसाठी उचलत म्हटलं, आणि चहाही पिऊ देणार नाही त्याला. तिनं चहाचा एक सीप घेतला आणि म्हणाली, आहा काय मस्त चहा झालाय आई. आज पहिल्यांदाच तिला बायको या पदाचा आनंद होत होता. नवऱ्याला आईच्या हातचा चहा पिऊ दिला नव्हता आणि सासूबाई काहीच बोलू शकत नव्हत्या तिच्या उत्तरावर की मी बायको आहे त्याची. बायको सर्वात शक्तिशाली पात्र आहे संसाररूपी नाटकातलं. बायको असते तेव्हा संसारातली सारीच पात्र नावारूपाला येतात. ती असणंच अस्तित्व असतं नवऱ्याचं. बायकोपेक्षा कुणीच नवऱ्याला जपू शकत नाही, आणि हे सांगायला बायकोला कुठली सिद्धता करावी लागत नाही, कारण मी बायको आहे त्यांची हे वाक्यच खूप वजनदार असतं.